मंडळी स्वागत अजून एका नवीन कोरे व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, थंबनेल वरून तुम्हाला समज असेल की आज आपण ब्लॉगिंगच्या सेटअप बद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला बेसिकली तीन अशा गोष्टी लागतात। पहिली ती म्हणजे तुमच्याकडे एक चांगला कॅमेरा, जर कॅमेरा नसेल तर तुमच्याकडे जो असेल तो स्मार्टफोन, त्यानंतर तुम्हाला जो लागतो तो म्हणजे एक ट्रायपॉड आणि एक माईक। बेसिकली या तीन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही चांगल्या प्रकारे शूट करू शकता। मोबाईल हा उत्तम असा पर्याय असेल तुमच्या शूटसाठी, आणि बिगिनरसाठी मोबाईल इज अ बेस्ट, कारण मी सुद्धा मोबाईलने शूट करतो आणि मोबाईलने चांगल्या प्रकारे आता क्वालिटी भेटते। कॅमेराचं जर झालं, आता कॅमेरा तुम्ही मोबाईलने तुम्ही चांगल्या प्रकारे शूट करू शकता। त्याचबरोबर आता तुम्हाला ऑडिओसाठी जो लागतो तो म्हणजे माईक। तर हा माझ्याकडे आहे बोया बाय MM1, हा माईक मी यूज करतोय सध्या। हा ऑनलाईन मी परचेस केला होता अमेझॉनवरून, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईल, त्या लिंक वरून सुद्धा तुम्ही परचेस करू शकता। जस्ट अनबॉक्सिंग करूयात पुन्हा एकदा, बाजूला ठेवतो मी। तर हा तुमचा मेन माईक, याने तुम्ही चांगल्या प्रकारे ऑडिओ रेकॉर्ड करू शकता। आणि दिस इज युअर माईक अँड दिस इज कॉटन फॉर विंड प्रोटेक्शन। आणि हे असे क्लिप असते त्याला, ज्या क्लिपने तुम्ही सहजरित्या अशा प्रकारे माईक तुम्ही लावू शकता। त्याचबरोबर या माईकला मित्रांनो, इथे आपल्याला दिसते हा सिलेंड्रिकल पोर्शन। तर बेसिकली हे काय आहे, यामध्ये एक बॅटरी असते। एक जस्ट मिनिट, मी तुम्हाला ओपन करून दाखवतोय। तरी बघा, इथे ही बॅटरी असते। तर या बॅटरीचा यूज ज्यावेळेस तुम्ही कॅमेराद्वारे ज्यावेळेस तुम्ही रेकॉर्डिंग करता, त्यावेळेस कॅमेरासाठी इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिले। तर ज्यावेळेस तुम्ही हे वरती कराल, त्यावेळेस कॅमेरा म्हणजेच कॅमेराची रेकॉर्डिंग ह्या माईकने होईल, आणि त्यासाठी तुमच्या बॅटरीचा यूज होतो याच्यामध्ये। आणि ज्यावेळेस मोबाईलने तुम्ही यूज करत असाल, त्यावेळेस बॅटरीची काही गरज नसते याला, तुम्ही ते ऑफ जरी ठेवलं तरी सुद्धा रेकॉर्डिंग होते। तर मी जॉईंट करतो माईक कॅमेराला, म्हणजे तुम्हाला समजेल की ऑडिओ क्वालिटी कशी भेटते। आणि मित्रांनो, आता तुम्ही जो माझा आवाज ऐकता तो या बोया बाय M1च्या माईकमधून रेकॉर्ड केलेला आवाज आहे। तर तुम्हाला फरक समज असेल की मोबाईलच्या इनबिल्ड माईकने आणि जो एक्सटर्नल माईक आपण लावतो त्याने किती फरक, किती डिफरन्स असतो तुमच्या व्हॉइसमध्ये। आणि थर्ड थिंग ती म्हणजे ट्रायपॉड। तर मोबाईल झाला, कॅमेराचं तर तुमचं झालं, मोबाईलला तुम्ही चांगल्या प्रकारे शूट करू शकता। त्याचबरोबर आवाज, म्हणजे त्यासाठी तुम्ही माईक यूज केला, हे सुद्धा झालं। आता थर्ड थिंग की मोबाईल, समजा तुम्हाला चांगल्या प्रकारे टाइम लॅप्स घ्यायचे असतील किंवा असे शॉर्ट्स घ्यायचे असतील का जिथे तुमच्याकडे कोणी नसेल, तुम्ही एखाद्या ठिकाणी तुमचा मोबाईल प्लेस करून तुम्ही चांगल्या प्रकारे शॉर्ट्स घेऊ शकता, तर त्यासाठी तुम्हाला जो लागतो बेसिकली तो म्हणजे ट्रायपॉड। तर मी आत्ताच न्यू एक ट्रायपॉड परचेस केलेला आहे एका शॉपमधून, आणि त्याची अनबॉक्सिंग सुद्धा राहिली होती, त्याची अनबॉक्सिंग सुद्धा आत्ताच करतोय मी। ओके, तर हा गोरिल्ला ट्रायपॉड आहे मित्रांनो, हे त्याचं ब्रँडिंग तुम्ही पाहू शकता। तर याची अनबॉक्सिंग सुद्धा आपण तुमच्या समोरच आता करूयात, लेट सी काय भेटतं आपल्या याच्यामध्ये। तर सर्वप्रथम आपल्या याच्यामध्ये हा भेटतो हा मोबाईल माउंट, यामध्ये तुम्ही मोबाईल तुमचा माउंट करू शकता। कीप अ साईट, आणि हा तुमचा गोरिल्ला ट्रायपॉड, बॉक्सला आपण बाजूला ठेवत, बॉक्स आपल्या सध्या काही काम नाही आहे। तर मित्रांनो, हा आहे तुमचा गोरिल्ला ट्रायपॉड। याला तुम्ही कशा प्रकारे फोल्ड करू शकता, लाईक दॅट तुम्ही कशा प्रकारे त्याला फोल्ड करू शकता। तर हा वरती एक युनिव्हर्सल क्लिप, जस्ट वेट, बॉक्स वरती हवा, त्यामध्ये युनिव्हर्सल 1/4 अँड 3/8 स्क्रू, हे आपल्याला दोन भेटतात। तर 3/8 स्क्रू हा तुमचा जो DSLR कॅमेरा किंवा जो मोठा कॅमेरा असतो त्यांना यूज होऊ शकतो, आणि 1/4 हा तुमच्या मोबाईल माउंटला म्हणजे या माउंटला यूज होऊ शकतो स्क्रू। आणि त्याचबरोबर मॅक्झिमम लोड हा 3 किलो घेऊ शकतो मित्रांनो, आणि मोबाईलचं वजन तुमचं अप्रॉक्सिमेट 300 ग्रामपर्यंत जाऊ शकतो। जरी माईक मी वरती ठेवलं तरीसुद्धा जास्त काही डिफरन्स भेटणार नाही, म्हणजे मोबाईलसाठी मी म्हणेल की हा बेस्ट ट्रायपॉड आहे। तर हा आहे मित्रांनो तो 3/8 स्क्रू, याने तुम्ही तुमचा DSLR माउंट करू शकता। जस्ट वेट मित्रांनो, मी मोबाईल माउंट याला अटॅच करतोय। ओके, सो आपल्याकडे आता परफेक्ट ट्रायपॉड हा झालेला आहे, आणि हा तुमचा झाला मोबाईल। ओके, तर ओके, तर हा मोबाईल तुमचा झाला, आणि लाईक दॅट तुम्ही त्याला असं फोल्ड करू शकता। आणि मेन थिंग तुम्हाला दाखवतो मित्रांनो, तर
हा माझा हात आहे आणि ओके तरी पाहू शकतो मी इझिली माझ्या हातामध्ये बसतोय हा म्हणजे तुम्हाला जास्त असे जास्त ताण नाही लावा लागत तुमच्या हाताला म्हणजे अनकम्फर्टेबल नाही होत तुम्ही इझिली बसतोय आणि इझिली तुम्ही एका हातातून दुसऱ्या हातामध्ये ट्रान्सफर करू शकता आणि लाईक दॅट अशा प्रकारे तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. तर पूर्वी मित्रांनो जो मी ट्रायपॉड यूज करायचो तो ट्रायपॉड जस्ट सेकंड मी तुम्हाला शो करतो. तर मित्रांनो पूर्वी मी हा ट्रायपॉड यूज करायचो ओके. तर कॅमेराचा जुगाड तर झाला, ट्रायपॉडचा जुगाड झाला, त्याचबरोबर माईकचा सुद्धा जुगाड झाला. तर मित्रांनो आता आपण वळूया त्याच्या प्राईस रेंजकडे. बेसिकली मोबाईल तर तुमच्याकडे असतोच, प्रत्येकाकडे मोबाईल असतोच, त्यामुळे मोबाईलला आपण बाजूला ठेवूयात ओके. तर ट्रायपॉड हा मी आता परचेस केलेला आहे 500 रुपीजला, 500 रुपयाला मी हा परचेस केलेला आहे फ्रॉम अ शॉप, एका दुकानातून विकत घेतला मी. आणि त्याचबरोबर माईक मी घेतलेला आहे 750 रुपीज, 750 रुपीज म्हणजे 750 रुपयाला मी माईक परचेस केला होता ऑनलाईन. आय थिंक 9 to 10 months झाले असतील त्याला, 9-10 महिने होऊन गेले असतील माईकला माझ्या. बऱ्याच महिन्यांपूर्वी मी हा परचेस केला होता आणि चांगला रिझल्ट भेटला मित्रांनो त्यामधून मला. सो असं होतं आपलं ब्लॉगिंगचं सेटअप आणि मी सुद्धा हेच ब्लॉगिंग सेटअप यूज करतोय आणि तुम्ही सुद्धा हा ब्लॉगिंग सेटअप यूज करू शकता आणि चांगल्या प्रकारे ब्लॉग करू शकता.